आता बातमी पुण्यातून येते. गेल्या 6 दिवसांपासून रिपाई पक्ष महायुतीच्या कुठल्याही प्रचारात सहभागी होत नव्हता, कारण पुण्यातील 8ही मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघात त्यांची वर्णी लागली नव्हती. यासाठी पक्षाचे कार्यकर्ते नाराज होते, त्यामुळे या पक्षानं प्रचारावर बहिष्कार टाकला होता. परंतु 10 तारखेला पुण्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मनधरणी करून प्रचारात सहभागी करून घेतल्याची माहिती पत्रकार परिषदेत आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली आहे. यावेळी रिपाईचे प्रदेशाध्यक्ष अशोक शिरोळे, उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे उपस्थित होते. शिवसेना आणि रिपाई या महायुतीचे जे उमेदवार आहेत 8ही विधानसभेचे, या 8ही विधानसभेमध्ये प्रचारामध्ये सहभागी होणार आहे आणि त्याच्यासाठी मी आज तुम्हाला बोलवलं. काल रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्ते परशुराम भाडेकर होते, आपले उपमहापौर सिद्धार्थ धेंडे होते आणि अध्यक्ष अशोक शिरोळे यांच्याबरोबर आणि गिरीश बापट यांची मीटिंग झाली आणि त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्यासंबंधीचं बैठक निवडणूक झाल्यावर मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही करू असं आम्ही त्यांना काल आश्वासित केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, 8ही मतदारसंघामध्ये रिपाईला काही जागा पाहिजे होत्या आणि युतीची जेव्हा बोलणी चालू होती तेव्हा त्यांनी माझ्याशी भेटून पण जागेची मागणी केली होती, त्याप्रमाणे आपण वरती पण कळवलं होतं. आणि युतीची बोलणी जेव्हा वरती झाली त्यावेळेस पुण्या शहरातली कुठलीच सीट रिपाईला सुटली नाही आणि त्याबद्दल त्यांचं नाराज असणं साहजिक होतं आणि त्या पद्धतीने त्यांची नाराजी होती. आठवले साहेबांशी पण बोलणं झालं आणि आठवले साहेबांनी युतीमध्ये या जागा मान्य केल्या, त्याप्रमाणे आठवले साहेबांनी पण संदेश दिला की तुम्ही आता युतीचं काम करायला घ्या, आपल्याला युतीचे उमेदवार निवडून आणायचे आहेत आणि कायमच रिपाई ही भारतीय जनता पार्टीबरोबर राहिले आणि त्यांचा अतिशय उपयोग आम्हाला नेहमीच होत राहिला. आत्तासुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की प्रत्येक मतदारसंघामध्ये एक विशिष्ट म्हणजे काही ठिकाणचे पॉकेट्स हे विशिष्टपणे आरपीआयचे आहेत आणि त्याच्यानुसार ते तिथे प्रचार करतील, उमेदवारांच्या प्रचार यात्रेत सहभागी होतील आणि त्यांच्या पॉकेट्समधनं पत्रकं वाटणं, लिंबा पोचवणं या सगळ्या कामामध्ये पण त्यांचे कार्यकर्ते आजपासून सक्रिय होतील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी MKN चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त MKN, प्रतिबिंब वास्तवतेचं.